आश्रा येथील सोमलिंग जी उभ्या उसाच्या फणाला लागलेल्या आगीत शेतकऱ्यासह त्याच्या दोन शेळ्यात आगीत खुरपळून ठार झाले आष्ट्या येथील सोमलिंग तळ्यानजीक उभ्या उसाच्या फडाला लागलेल्या आगीत शेतकऱ्यासह त्याच्या दोन शेळ्या आगीत होऊन ठार झाल्या आष्ट्यातील इकबाल बाबासो इनामदार यांचे अर्धा एकर उसाची शेती आहे सदर उसास रविवारी सव्वा दोन वाजण्याच्या अचानक आग लागली त्या दरम्यान तेथे ते शिवाजी रामभाऊ चव्हाण बासष्ट हे आपल्या शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते आपल्या दोन शेळ्या उसा गेल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यावेळी ते शेळ्यांना वाचवण्यासाठी उसाच्या फडात शिरले तोपर्यंत दुपारच्या उन्हाच्या तडाख्यानं आगीनं रौद्र रूप धारण केले चौबाजूने आग लागल्यानं चव्हाण यांना बाहेर पडता आले नाही यातच त्यांच्या व दोन शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला सदर घटनेची आष्टा पोलीस ठाणे येथे मयत शिवाजी चव्हाण यांचे पुतळे गणेश विजय चव्हाण यांनी वर्दी दिली आहे घटनास्थळी आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस फौजदार सदामते हवालदार संदेश यादव अय्या शेख दाखल झाले